मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा. आज आम्ही चाललेलो आहोत एका अशा ठिकाणी जिथं खास मुलांसाठी एक उपक्रम आयोजित केलेला आहे. मुलांसाठीचे उपक्रम अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी सतत आयोजित केले जात असतात आणि मुलांना त्यांच्या आनंदासाठी खूप जास्त महत्त्व दिलं जातं, त्यावर जास्त भर दिला जातो. तर असाच एका उपक्रमासाठी आम्ही बिल्वला खास घेऊन निघालेलो आहोत आणि त्याच्या खूप आवडीच्या गोष्टींचा तो उपक्रम आहे. तर बघूयात नक्की काय आहे हा प्रकार. माझ्याकडे बघ, आपण कुठे निघालोय? आपण कुठे निघालोय? जस्ट फॉल सुरू झालाय आणि आता झाडांचे रंग बदलायला लागलेत. हलकीशी थंडी सुद्धा पडलेली आहे, हलकीशी नाही, थोडीशी जास्तच आहे. आणि अशा मस्त वातावरणात आम्ही निघालेलो आहोत व्हेकल फेअर बघायला, जिथं जमिनीवर पळणाऱ्या गाड्यांपासून ते आकाशात उडणाऱ्या गाड्यांपर्यंत सगळ्या प्रकारची वाहनं मुलांना बघता येणार आहेत, मोठ्यांनाही अनुभवता येणार आहेत. एका शाळेच्या परिसरामध्ये आजचा हा इव्हेंट होणार आहे, त्यामुळं बरीचशी इथं छोटी मुलंसुद्धा दिसत आहेत आत्ता येताना. आणि हे हायस्कूल आहे जे बरंच मोठं असं दिसतं आहे. बिल्व तर पूर्ण तयार होऊन आला आहे. जरा विंडी आहे, थोडंसं वारं आहे, त्यामुळं त्याला कानटोपी वगैरे घालून आणलेली आहे. इथं छान स्वागत केलेलं आहे त्या ताईंनी. आणि पहिल्यांदा तर स्कूल बस दिसतीय, आईस्क्रीम ट्रक दिसतोय, म्हणजे सगळ्या प्रकारची वाहनं आज मुलांना बघायला मिळणार आहेत असं दिसतंय. म्युझिक सुद्धा सुरू आहे. कुठून बघायचं असं बघूया. एवढ्या थंडीत सुद्धा ही माणसं कशी काय बर्फ आणि आईस्क्रीम खातात, पण आईस्क्रीम ट्रक फुल तेजीत चालतात एवढं नक्की. बिल्वा स्कूल बस, बिल्वाला स्कूल बस खूप आवडते आणि इथं 4 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुलांसाठी स्कूल बस नसते, त्यामुळं बिल्वाला यंदा नाही आहे स्कूल बस, पण लवकरच ती असणार आहे आता पुढच्या वर्षी, त्यामुळे तो एक्सायटेड असतो स्कूल बससाठी नेहमी. हे रीडिंगसाठीची एक वॅन दिसते, म्हणजे याच्यामध्ये चालती फिरती लायब्ररी असावी असं वाटतं आहे मला बाहेरून बघताना. वेलकम टू रीडिंग असं लिहिलेलं आहे. रीड टाईम, रीड मोबाईल. आणि इथं मुलांसाठी फ्री गिफ्ट्स पण देत आहेत. रीड मोबाईल हे मुलांसाठीचं वाचनालय आहे, इथून मुलं पुस्तकं घेऊ शकतात आणि नंतर ती परतसुद्धा करू शकतात, पुस्तकं बदलून घेऊ शकतात. या रीड मोबाईलची जास्तीत जास्त माहिती आपल्याला हवी असेल तर त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा ती अवेलेबल आहे. शिवाय त्यांचे लोकेशन्स त्यांनी दिलेले आहेत, या फॉल सीझनमध्ये ते कुठे कुठे असणार आहे हेही आपल्याला चेक करता येतं. इथली पोस्ट ऑफिसची गाडी आहे, पोस्टमन काकांची गाडी आहे. बिल्वाला मेलमॅन ट्रक खूप परिचय असते, तो रोज बघतो. आज जाऊन बसा, आज जाऊन बघा. अजून ही गाडी आहे, तिथे जा. बघ, इथे हॉटडॉग खाऊ देत आहेत. इथं पहिले 500 जण जे येतील त्यांना गरम गरम हॉटडॉग्स पण आहेत. छान ट्रीट आहे ही. हाय, थँक यू. लाईफ लिंकचं हे हेलिकॉप्टर आहे आणि हे हेलिकॉप्टर म्हणजे एक ॲम्ब्युलन्स आहे, एअर ॲम्ब्युलन्स आपण ज्याला म्हणतो. लाईफ लिंक हे सुरू झालं 1985 आणि तेव्हापासून हे संपूर्ण US भर ही सेवा देत आहे. जे रुग्ण अत्यवस्थ असतात आणि ज्यांना तातडीची वैद्यकीय मदत हवी असते अशांसाठी लाईफ लिंक काम करतं. आणि यांचे आज 9 हेलिकॉप्टर्स आहेत जे सेवेमध्ये आहेत. तू
आपला नाही तो एकाच बाजूला असतो. काय म्हणतो बिल्व? काय म्हणतेस? तुटला नाहीये बाळा, तो एकाच बाजूला असतो. तुला वाटलं इकडचा पंख तुटलाय? एकाच बाजूला आहे तिकडे. बिलवाला बिलवाला सगळ्यात कुठलं व्हेकल आवडलंय? कुठलं व्हेकल आवडलं? कुठलं आवडलंय बिलवाला? हेलिकॉप्टर. मग पंख फिरवायचा का तो वरचा? याच्या व्हेकल फेअर मध्ये आहे हा मोठाच्या मोठा फायर ट्रक. फायर डिपार्टमेंटचे ओपन हाऊसेस इथं नेहमीच होत असतात आणि ज्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे फायर ट्रक बघता येतात, त्यांची माहिती घेता येते, त्या कर्मचाऱ्यांना भेटता येतं. तर असाच एक मोठाच्या मोठा फायर ट्रक आपल्याला दिसतो आहे आणि बघूनच कळतं आहे की तो किती सुसज्ज आहे आणि तो एवढा मोठा आहे की तो एकावेळी जवळून आडव्या फ्रेममध्ये मावतसुद्धा नाही आहे. तर असा हा फायर ट्रक आहे आणि शाकोपी या गावातल्या फायर डिपार्टमेंटचा हा फायर ट्रक आहे. म्हणजे शाकोपी हे चास्कासारखंच एक छोटं गाव आहे, असंही नाही की हा खूप मोठ्या शहरातला वगैरे फायर ट्रक आहे. तर अगदी गाव पातळीपासून असे फायर ट्रक इथे कार्यरत असतात. त्यानंतर इथं शाकोपी पोलिसांचीच आपल्याला एक पोलीस कारसुद्धा दिसतीये. पोलीस आणि फायर ट्रक यांच्या ओपन हाऊसमध्ये आपण एकदा बघितलेलं आहे की ही सगळी वाहनं किती चांगल्या दर्जाची असतात. ते म्हणजे पोलिसांच्या गाड्या तर अगदी डॉज टेस्ला अशा अत्याधुनिक असतात आणि खूप महागातल्या गाड्या असतात या. तर त्यासुद्धा इथे आहेत. त्याशिवाय पोलिसांची एक बोटसुद्धा इथं दिसलेली आहे. शेरीफ स्कॉट काउंटी असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर इथं फायर डिपार्टमेंटच्या पण बोटी असतात आणि पोलिसांच्या पण बोटी असतात. मिनेसोटा हे 10,000 तलावांचं राज्य आहे, त्यामुळं कदाचित त्यांना पाण्यातूनसुद्धा प्रवास करण्याची वेळ येत असेल तपास करत असताना वगैरे. त्यामुळं प्रत्येक डिपार्टमेंटच्या स्वतंत्र अशा बोटीसुद्धा असतात आणि हे चालवण्याचं प्रशिक्षणसुद्धा त्या त्या डिपार्टमेंटमधल्या कर्मचाऱ्यांना दिलेलं असतं, पोलिसांना किंवा फायर फायटर्सना. फायर डिपार्टमेंटचंच आणखीन एक वाहन इथं दिसलेलं आहे. हा एक पिकअप ट्रक आहे आणि त्याच्या मागे आपल्याला बोट जोडलेली दिसत असेल. मी आत्ता सांगितलं तसं, जशा पोलिसांच्या बोटी असतात तशा फायर डिपार्टमेंटच्या सुद्धा बोटी असतात. फायर डिपार्टमेंटचे हेलिकॉप्टरसुद्धा मी इथं बघितलेले आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी आली तर कुठल्याही मार्गानं तातडीनं मदत कशी पोहोचवता येईल हे बघितलं जातं. मग ती पाण्यातून असेल किंवा हवाई मार्गानं असेल, तातडीची मदत उपलब्ध होऊ शकते. इतकी सुसज्जता अगदी छोट्या गावातल्या सुद्धा या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये असते आणि याची माहिती आपल्याला अशा इव्हेंट्समधून मिळत असते. ही एक मला खूप चांगली गोष्ट वाटते की लहान मुलांना अगदी लहानपणापासूनच या सगळ्यांविषयी जागरूकता निर्माण होते या इव्हेंट्समुळं. ज्यावेळी आग लागण्याच्या घटना घडतात किंवा आणखीन काही इमर्जन्सी अशा स्वरूपाच्या घटना घडतात, त्यावेळी तिथं फायर डिपार्टमेंटची ही व्हॅन सगळ्यात आधी पोहोचते. तर वैद्यकीय सुविधा देण्यासाठीची ही फायर डिपार्टमेंटची व्हॅन आहे आणि ही सुद्धा प्रत्येक गावातल्या फायर डिपार्टमेंटकडे ही अशी एक ॲम्ब्युलन्स असतेच असते. आपण ज्यावेळी ओपन हाऊस बघितलेला आहे त्यावेळी ही सुद्धा मी व्हॅन तुम्हाला त्या ओपन हाऊसमध्ये दाखवली होती. हा आपल्याला दिसतो आहे सिमेंट मिक्सर ट्रक, जो बांधकामासाठी वापरला जातो. मग रस्त्याच्या बांधकामासाठी असेल किंवा बिल्डिंग्स बांधण्यासाठी असेल, तर सिमेंट मिक्सर ट्रक इथं सर्रास रस्त्यांची कामं सुरू असताना सुद्धा दिसतात. शक्यतो समरमध्ये मी बघितलेलं आहे मिनेसोटात तरी की अशी रस्त्यांची कामं वगैरे करून घेतली जातात, कारण पुढं हिवाळा येणार असतो आणि मग एकदा स्नोफॉल सुरू झाला की मग अशा प्रकारची कामं करणं शक्य नसतं. त्यामुळं समरमध्ये शक्यतो रस्त्यांवर बांधकामाशी संबंधित असलेली वाहनं खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात. हे जे मोठं वाहन दिसतं आहे हे रस्त्याच्या स्वच्छतेसाठीचं आहे. इथे खाली आपल्याला एक झाडू लावलेला दिसतो आहे, म्हणजे झाडूच म्हणू शकतो आपण त्याला. तर रस्त्याची साफसफाई करण्यासाठी हा ट्रक वापरला जातो. संपूर्ण अमेरिकाभर तुम्हाला अशा प्रकारचे ट्रक्स हे रस्त्यांची साफसफाई करताना दिसतील. तर रस्त्याच्या कडेला म्हणजे अगदी कर्ब साईडला पडलेला पालापाचोळा असेल किंवा धूळ असेल तर सगळ्या प्रकारची घाण स्वच्छ करायला हा ट्रक मदत करतो. त्याच्या शेजारीच ठेवलेला आहे ट्रॅक्टर. शेतीसाठी इथं जो ट्रॅक्टर वापरला जातो
तो जॉन डियरचा असतो बऱ्याचदा. जॉन डियर हा ब्रँड इथं खूपच शेतकऱ्यांमध्ये फेमस आहे आणि हा असाच एक शेतीच्या कामासाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर या प्रदर्शनामध्ये ठेवलेला आपल्याला दिसतोय. तर त्या ट्रॅक्टरच्या मागेसुद्धा एक यंत्र जोडलेलं दिसतं. शेतीचं यांत्रिकीकरण इथं किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे हे आपण शेतीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर या प्रदर्शनात हा ट्रॅक्टरसुद्धा आहे. हे लॉन मोविंगचं एक मशीन आहे गवत मेंटेन करण्यासाठीचं. तर मोठी मैदानं असतील, कॉर्पोरेट एरिया असेल, मोठमोठे लॉन असतील, तर ते मेंटेन करण्यासाठी हे मशीन, हा लॉन मोवर हा वापरला जातो. तो कमर्शियल लॉन मोवर आहे. बांधकामाशी संबंधित अजून एक इथं वाहन दिसलेलं आहे, ते म्हणजे हा एक्सकवेटर. एक्सकवेटर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्याकडे सुद्धा कन्स्ट्रक्शन साईट्सवर आपण तो बऱ्याचदा बघत असतो. तर तो एक्सकवेटरसुद्धा इथे आहे आणि त्याच्याजवळ ठेवलेली आहे ही खूप मोठी क्रेन. तर इथे क्रेन मी अजून एकदा जवळून दाखवली होती, ती म्हणजे आपण ज्यावेळी स्टील वॉटर हार्वेस्ट फेस्ट बघितला होता, अशा मोठ्या क्रेनवर मोठा भोपळा बांधून तो 1000 फूट उंचीवरून खाली टाकला जातो. हा एक व्हिडिओ गेल्या वर्षी मी केला होता आणि त्यातसुद्धा ही क्रेन मी तुम्हाला जवळून दाखवलेली होती. ज्या ज्या व्हिडिओजचे उल्लेख मी करते आहे त्या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यामुळं ते सगळे व्हिडिओज तुम्ही नक्की पहा. आता आपल्याला इथं अजून एक मोठं वाहन दिसलेलं आहे, ते म्हणजे सेमाई ट्रक. असे मोठे ट्रक्स तर आपल्याकडं पण असतात, पण मला बऱ्याचदा इथं एक चांगली वाटणारी गोष्ट ही आहे की हे ट्रक चालवताना बऱ्याच स्त्रिया दिसतात आणि खूप छान वाटतं अशा वेळी. कारण हे नाही म्हटलं तरी खूप पुरुषांची मक्तेदारी समजलं जाणारं असं आपल्याकडचं काम आहे, पण इथं बऱ्याचदा स्त्रिया हे मोठे मोठे ट्रक ड्राईव्ह करताना दिसतात. आणि सगळ्यात ट्रॅडिशनल, खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेलं असं एक वाहन इथं दिसलेलं आहे, ते म्हणजे घोडा. अगदी पौराणिक काळापासून आपण बघितलेले आहे की घोड्याचा वाहन म्हणून कसा वापर केला जायचा ते, तर तो घोडासुद्धा इथे आहे. तर असं हे व्हेइकल फेअर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओजसहित. बाय बाय.